हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही थोड्या दिवसांपूर्वी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवरती माझे काही स्टोरीज बघितल्या असतील, ज्याच्यामध्ये मी एका सेटला व्हिजिट केली होती. हा सेट होता जाऊ नको दूर बाबा या सन मराठी चॅनलवरच्या एका सिरियलचा. ह्या सिरियलमध्ये मेहंदी सिक्वेन्स चालू आहे आणि त्यासाठी आज आपण त्यांच्या सेटवरती जाणार आहोत. आणि मी माझं इंट्रोडक्शन शूट करायचं राहून गेलं होतं, त्यामुळे मी हा व्हॉइस टाकते आहे, ह्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करते आहे. सो तुम्हाला पुढे पुढे कळेल की आम्ही आजच्या दिवसभरात काय काय केलं. आणि आम्हाला ॲक्च्युली तिथे जाऊन सेट मिळत नव्हता आणि फायनली सेट मिळाला. सो पुढे बघा अजून काय काय करतो आहे आम्ही. सेटवर पोचल्यावरती पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे ब्रेकफास्ट. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या घाईघाईत ब्रेकफास्ट केलं, कारण इथे आता मेकअप आणि हेअरला सुरुवात होणार होती. आमचा सीन रेडी होता, आम्ही लवकर गेलो होतो, आमचा लवकरचा कॉल टाईम असल्यामुळे सीन रेडी होता. सो पटापट ब्रेकफास्ट आणि चहा वगैरे पिऊन आम्ही हेअर आणि मेकअपला लागलो. आणि या ताईंनी खूपच सुंदर हेअरस्टाईल आणि मेकअप केला होता. मेकअप मी माझं स्वतःहून घरून करून गेले होते, त्यांनी फक्त टचअप केला होता वरती. आणि हेअर्ससाठी मला टॉंग्स करायचे होते, जे मला खूप चांगले दिसतात. आणि टॉंग्स वगैरे केल्यानंतर त्यांनी फ्रंट हेअरस्टाईल वगैरे, बॅक हेअरस्टाईल, त्यांचं जे काय असेल ते त्यांचं त्यांनी ठरवून छान पणे केलं होतं. आणि इट्स अ व्हेरी, तुम्हाला ना एक सेलिब्रिटीवालं फिलिंग येतं जेव्हा तुम्ही असं ते कॅमेरासमोर उभे असता, कॅमेरासमोर बसलेले असता, स्वतःला रिप्रेझेंट करत असता. सो इथे माझा मेकअप आणि हेअर फुल झाले होते, फक्त फ्रंट हेअर बाकी होते, विण्या घालून सम हेअरस्टाईल. सो अजून एका दिदींनी येऊन ते पण कम्प्लीट केलं आणि माझा फायनल लुक रेडी होता. फायनल लुक रेडी झाल्यानंतर आम्हाला फर्स्ट फ्लोअरवरती जायचं होतं. फर्स्ट फ्लोअरवरती आमचं शूट चालू होतं. सो हा आहे फर्स्ट फ्लोअरचा सिनॅरिओ. हा फर्स्ट फ्लोअरवरती इकडे फुल सेटअप केला होता तिच्या वेडिंग सेरिमनीचा, म्हणजे वेडिंग सेरिमनीमध्ये मेहंदी सेरिमनीचा. आणि ही आहे शर्वरी. आणि शर्वरीची मेहंदी करण्यासाठी मी आज इथे आली आहे. ह्या सिक्वेन्समध्ये मी तिची मेहंदी करणार आहे. आणि हा फुल सेट आहे. आणि इथे माझ्या तीन गोड गोड मुली बसल्या आहेत, मयुरी, स्वप्नालीताई आणि रुजूजाताई आणि माझी गोड श्वेता. सो आम्ही ह्या तिघींना भेटलो, खूप मजा आली. त्यानंतर मी तुम्हाला या सेटची एक टूर देते. हा सेट असतो इथे डिरेक्टर वगैरे बसतात आणि त्यांना कॅमेरामध्ये क्लिअर कट दिसत असतं, काय चाललं आहे, कसा शॉट येतो आहे, बरोबर येतो आहे की नाही. आणि इथे आम्ही बसलो आहे, इथे आमचं शूटिंग चालू आहे. आणि हा ह्यांचा किचन एरिया आहे. आणि किचन एरियाच्या पुढे ह्या दोन रूम्स आहेत. ह्यातल्या एका रूममध्ये बाकीचे साईड ॲक्टर्स आर्टिस्ट बसतात आणि एका रूममध्ये सेलिब्रिटीज बसतात. आणि अगेन हा एक सीन आहे ज्याच्यामध्ये शर्वरी एक गाणं म्हणते तिच्या मेहंदी हातावर लागल्यानंतर. आणि ह्या बाकीच्या सगळ्याचं गाणं ऐकत असतात, एन्जॉय करत असतात. हा फुल सिनॅरिओ आहे इथे. आणि हे सगळं मी खूपच जास्त एन्जॉय केलं. मी माझ्या आधीच्या एका सिक्वेन्स म्हणजे एका सिरियलसाठीसुद्धा हा सिक्वेन्स केला होता, पण तिथे मी एवढं शूट करू शकले नव्हते. पण ह्यावेळेस मी ठरवलं की नाही, मी हा फुल सीन शूट करेन. त्यामुळे मलासुद्धा स्वतःला कळेल किंवा मला माझे जे फॅन्स मला फॉलो करतायत, माझ्या ज्या मुली आहेत ज्या मला फॉलो करतायत, त्यांनासुद्धा मला ही टूर देता येईल की सेट कसा असतो, तिथे काय असतं, कशी मजा असते, काय करता येतं, काय नाही करता येत, तुम्ही काय करू शकता. सो ओव्हरऑल इट वॉज अ लवली लवली एक्सपिरियन्स. आणि आय नो स्वप्नालीताई तुम्हाला सजेस्ट केल्यामुळे आय थँक यू व्हेरी मच. आणि हे खूप जास्त इंटरेस्टिंग असतं, खूप मजा येते हे सगळं करताना. ऑब्व्हियसली पण तुमचा खूप जास्त वेळ द्यायला लागतो तुम्हाला. आणि ब्राईडची मेहंदी म्हणजे शर्वरीची मेहंदी झाल्यानंतर मयुरीच्या हातावरती करायची होती, कारण दोघीही ब्राईड आहेत या सिक्वेन्समध्ये. सो आम्ही ह्या मी आणि श्वेताने आम्ही दोघींनी मिळून तिची मेहंदी केली. आणि श्वेता इज रिअली स्वीट, म्हणजे श्वेताला तुम्ही बघू शकता, शी इज अ जेम काइंड ऑफ पर्सन. म्हणजे एवढी गोड आहे ती, मला तिला जास्त एक्सप्लेन पण नाही करावं लागलं. शी वॉज सो अडॅप्टिंग, म्हणजे तिला मी जे सांगायचा प्रयत्न करत होते ते क्लिअर कट तिला कळत होतं. आणि त्यानंतर इथे हा एक छोटा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. आज आपण सन टीव्हीच्या एका सिरियलच्या शूटसाठी आलोय. इथे यांचा एक मेहंदी सिक्वेन्स चालू आहे. त्या मेहंदी सिक्वेन्समध्ये मेहंदी काढण्यासाठी मी आज या सेटवरती आली आहे. आणि गेस हू वी आर मीटिंग टुडे? वी आर मीटिंग ऑल ऑफ दीज सेलिब्रिटीज. आणि तुम्हाला माहीत असेल मी आस्तादला आधी पण भेटले आहे. आस्ताद आणि स्वप्नालीच्या लग्नाची मेहंदी मी केली होती. आणि आज मला ह्या
सेटवरती बऱ्याच मैत्रिणी मिळाल्या आहेत नवीन, ज्यांना मी आधी कधी भेटले नाही आहे, आणि त्या काय काय रिव्ह्यूज आपले शेअर करणार आहेत. सो लेट सी त्या काय म्हणतात. सो आपल्याकडे पहिली आहे प्रियंका. हाय प्रियंका, हाव आर यू? कसा होता तुझा आजचा दिवस? आत्ता वाजले आहेत 4:30. 4:30 वाजेपर्यंतचा तुझा दिवस कसा होता? खूप एक्साइटिंग होता. खूप लोकांना आज आम्ही भेटलो, ऐश्वर्याची मेहंदी बघितली, एन्जॉय केली. सो मस्त मजा आली. आवडली तुला? खूप खूप खूपच मस्त आहे गाईज. कोणाला आवडली असेल तर प्लीज ऑर्डर करा. थँक्यू सो मच. ऑर्डर करा, ऑर्डर द्या. सॉरी, कोण्स पण ऑर्डर करू शकता ऑनलाईन करा. ओके, सो नेक्स्ट वी हॅव व्हेरी बिझी गर्ल ज्यांना ऍक्च्युली आली आहे झोप. आपलं नाव सांगा. हाय, मी प्रियांका पालकर, मी गोरेगावला राहते. मी सुद्धा ऐश्वर्याची मेहंदी पाहिली, ती खूप छान मेहंदी काढते. तिच्या डिझाईन्स युनिक असतात. जर तुम्हाला आवडल्या तर प्लीज तिच्याकडेच ऑर्डर करा. आणि ती कोण सुद्धा विकते सो ते सुद्धा घ्या. थँक्यू. किती गोड आहेत या सगळ्या. आता नेक्स्ट आहेत आमच्या सगळ्यात फेवरेट. हाय गाइस, मी सुजाता. आणि आजच्या सेटवरती आम्ही भेटलो ऐश्वर्या मेहंदीज म्हणून. या ताई खूप छान डिझाईन्स घेऊन आलेल्या आहेत आणि मेहंदीचे कोणी खूप उत्कृष्ट दर्जाचे आणलेले आहेत. हो, यांच्या हातावरचा कलर बघून तुम्ही हे ठरवू शकता. ही आम्ही काही दोन तासापूर्वी काढली होती आणि आतापर्यंत ऑरेंज झाली आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ऐश्वर्या मेहंदीजला लाईक, सबस्क्राईब आणि खूप साऱ्या ऑर्डर्स तुम्ही कराच. क्या बात आहे, मस्त. आणि ह्या स्पेशली बदलापूर वरून आल्या आहेत एवढ्या लांबून एवढ्या उन्हात. पण ह्यांची हाफच प्रोफाईल घेतली आज बिचारा. आता त्यांची फ्रंट प्रोफाईलचा वेळ आलेला आहे. आता 4:30 वाजून गेले. आणि आता आहेत आपल्याकडे फ्रंट साठी वेट करताय ना. आणि आता आपल्या समोर बसल्यात आस्ताद काळे यांच्या फॅन. हॅलो, मी सायली दीपक जाधव. काय बोलू? अरे बोलू नको, मला काही त्या स्क्रिप्ट सारखं द्या ना. ऐश्वर्या बघून ह्या बोलणंच विसरलेलं आहे. तुम्ही बघा काही काय म्हणताय. नाही असं काही मेहंदी ही बघत आहात तुम्ही मेहंदी. हा, तर ही ऐश्वर्याने काढलेली आहे आणि फारच छान काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सॉरी इथे नाही, अगदीच नाही. दोन मिनिटात काढले आहे. पण हा, तुम्हाला कधी काढू वगैरे करायचं असेल मे बी तुम्ही ऐश्वर्याला कॉन्टॅक्ट करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या सगळ्यांना माझ्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा, कारण हा ओरिजिनल व्हिडिओ मी टाकणार आहे. आपले जे जे हा हा हू आपण केले ते मी असंच्या असं टाकणार. आणि फायनली आपल्याकडे आहे श्वेता. श्वेताला मी फर्स्ट टाइम भेटते आणि आणि ती एवढी स्वीट आणि क्यूट आहे. म्हणजे ह्या आधी आम्ही बऱ्याचदा बोललोय, पण आमचं भेटायचं असं ठरत होतं, पण ठरता राहिलेलं. सो श्वेता, आज तू सांग. आज मला ऍक्च्युली मॅममुळे एवढा मोठा चान्स मिळाला आहे. मी सगळ्यांना पहिल्यांदा भेटले, मॅमला पहिल्यांदा भेटले आणि मॅममुळे एवढा मोठा चान्स मिळाला, त्यासाठी खूप 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 मी ऍक्च्युली मॅमची खूप थँकफुल आहे त्यासाठी की मी एवढं फर्स्ट टाइम बघतीये सगळं. आणि पण तू एन्जॉय करतेस का? खूप खूप एन्जॉय करते मी आणि मला खूप आवडला आजचा दिवस. खूप आजचा सेट नाही, अजून 4:30 वाजले, अजून बाकी आपला सेटवरचा दिवस. सेटवर सगळ्यात जे मला जास्त आवडले ते आस्ताद सर. ते तिकडे आहेत आस्ताद सर. ज्या एनर्जीने ते येतात, ज्या वेळी ते सगळ्यांशी बोलतात, ते एकदमच खूपच मस्त आहे. एकदम असं मोटिवेशनल आणि छान, एकदम मस्त मूड फ्रेश होऊन जातो. त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच खूप अमेझिंग वातावरण असतं, नेहमी चिल असतात ते. मला यातले सगळेच कलाकार एवढे आवडलेत. सगळे फ्रँकली आहेत, व्यवस्थित बोलणार आहेत आणि प्लस मला खूप आवडलं यांच्यासोबत काम करताना. मला पण आवडलं त्यांच्यासोबत काम करताना. ओके, सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड सी यू ऑल, बाय. सो इथे हा आमचा व्हिडिओ संपतो. आणि इथे आम्ही काही बूमरँग्स केले होते, ते मी अटॅच केलं आहे. या सगळ्यांबरोबरच काम करताना मला खूप मजा आली आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग.